नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी परीक्षेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा जी आर काढलेला आहे आणि तो जी आर काय आहे, कसा आहे याबाबत संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. तरी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लगेच त्या संपूर्ण जी आर वाचनाला सुरुवात करतोय. सबस्क्राइब नाउ And press the bell icon. Never miss an update. या जी आर मध्ये सांगितलेल्या सर्वात पहिल्या पॉइंट नुसार प्रत्येक महाविद्यालयाने प्रथम सत्र संपल्यानंतर लगेच दुसऱ्या सत्राच्या शिकवण्याला सुरुवात करायची. म्हणजे समजा जर तुम्ही पहिल्या सेमिस्टरला असाल आणि तुमचं जर ते शिकवणं झालं असेल तर लगेच दुसरं सेमिस्टर शिकवायला सुरुवात करायची आहे. आणि ते का हे तुम्हाला पुढील पॉइंट मधून कळेलच. दुसऱ्या पॉइंट मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःचं महाविद्यालय हेच परीक्षेकरता केंद्र राहणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. त्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी जे सांगितलं त्यानुसार विद्यार्थ्यांना हिवाळी 2020 परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कुठल्याही पद्धतीने द्यायची आहे आणि परीक्षा कशी द्यायची ऑनलाईन की ऑफलाईन हा निर्णय पूर्णपणे आपला असणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या विद्यार्थी मित्रांकरता आहे, कारण जास्तीत जास्त विद्यार्थी ऑनलाईनच निवडतील असं मला तरी वाटते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या परीक्षा MCQ पद्धतीनेच होणार आहे, त्यामुळे पासिंगचे चान्सेस हे नक्कीच वाढतील. हे सुद्धा माझ्या सर्वच विद्यार्थी मित्रांनी इथे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढचा अत्यंत महत्त्वाचा असा पॉईंट आहे, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रश्न हे अशा प्रकारे तयार करायचे की ज्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना गुगलवर मिळणार नाही. म्हणजे जरा धोकादायक मित्रांनो, कारण पूर्वी ऑनलाईन परीक्षा म्हटल्यावर मुलं काय करायचे की गुगलवर प्रश्नांची उत्तरं शोधायचे. मात्र आता अशा प्रकारचे प्रश्न विद्यापीठ तयार करणार आहे की ज्यांचे उत्तरं शक्यतोवर आपल्याला गुगलवर मिळणारच नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी याबाबत खबरदारी घेऊन आता अभ्यास करायची गरज आहे. आणि प्रत्येक पेपरच्या एक दिवस अगोदर प्रत्येक महाविद्यालयामध्ये विद्यापीठाकडून आपली प्रश्नपत्रिका पाठवली जाणार आहे, त्यामुळे पेपर हे विद्यापीठ बेसिसवरच होतील. हे इथे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे जरी महाविद्यालय तुमचं परीक्षा घेईल पण त्या परीक्षाकरता जे प्रश्न राहणार आहे ते विद्यापीठच पाठवणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि परीक्षा सोडवण्याबाबतची जी माहिती आहे ती पुढील प्रमाणे. त्यामध्ये पहिला पॉईंट जो सांगितलेला आहे त्यानुसार विद्यापीठाने पुरवलेल्या प्रश्नपत्रिकांची ऑनलाईन परीक्षेकरता गुगल फॉर्म लिंक महाविद्यालयाने तयार करावी व विद्यार्थ्यांचे मागणीनुसार सदर लिंक त्यांना पुरवण्यात यावी. हे अत्यंत महत्त्वाचे. म्हणजे स्वतःच्या महाविद्यालयावरच गुगल फॉर्म लिंक तयार केलं जाईल आणि ती आपल्याला देण्यात येईल. त्यानंतर ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने झेरॉक्स प्रती उपलब्ध करून द्यायचे आहेत. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या या ऑफलाईन प्रश्नपत्रिकांमध्ये प्रत्येक प्रश्नाखाली 4 पर्याय दिलेले राहतील आणि योग्य उत्तरासमोर विद्यार्थ्यांनी खून करायची आहे. त्याचप्रकारे विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन हे स्वतःच्या महाविद्यालय स्तरावरच होणार आहे. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं इथे लक्षात घ्यायचं आहे. त्याचप्रकारे या परीक्षांकरता म्हणजे जरी महाविद्यालयात झाल्या तरीसुद्धा कुणीही एक्स्टर्नल राहणार नाही किंवा कुणीही बाह्य परीक्षक राहणार नाही, त्यामुळे सर्व केंद्र अधिकारी सुद्धा स्वतःच्या महाविद्यालयामधलाच राहणार आहे. त्याचप्रकारे ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये परीक्षा आवेदनपत्र अजूनही सादर केलेली नसतील अशा विद्यार्थ्यांना काही कारणाने परीक्षा क्रमांक प्राप्त झालेले नसतील तर त्यांनी आपल्या केंद्र अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांना सुद्धा त्याबाबत संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यानंतर आपण बघूया परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत. तर मित्रांनो, या अगोदरच आपण बघितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्येच की आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने इंजिनिअरिंग आणि अदर टेक्निकल ज्या ब्रँचेस आहेत त्यांचा टाइम टेबल जाहीर केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सोडून इतर ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्या लेखी परीक्षा 5 एप्रिल 2021 ते 20 एप्रिल 2021 या कालावधीत होणार आहे आणि प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम या 22 मार्च ते 26 मार्च या दरम्यान होणार आहे. पात्र इंजिनिअरिंगच्या सोडून हे अत्यंत महत्त्वाचं इथे लक्षात घ्यायचं आहे, कारण इंजिनिअरिंगचा टाइम टेबल अगोदरच विद्यापीठाने जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता सर्वच विद्यार्थी मित्रांनी 10 मार्च नंतर लेखी परीक्षेकरता तयार राहायचं आहे. त्यानंतर आपण बघूया प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि सोडवण्याबाबतची माहिती. तर मित्रांनो, यानुसार प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक युनिटवर समान संख्येने
प्रश्न विचारले जातील आणि ते 30 प्रश्न असतील. म्हणजे इथे एक लक्षात घ्यायचं आहे की पूर्वी जसं फायनल इयरच्या परीक्षा झाल्या होत्या तर त्यांना अर्ध्याच प्रश्न आलेले होते, मात्र इथे तसं काहीही राहणार नाही. प्रत्येक युनिट तुम्हाला कंपल्सरी आहे आणि प्रत्येक युनिटवर तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारले जाणार आहे. आणि दुसरा पॉईंटमध्ये खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. हे अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो, इथे लक्षात घ्या. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला 2 गुण राहणार आहेत. परीक्षेचा कालावधी हा प्रत्येक प्रश्नपत्रिकेकरता 60 मिनिटांचा राहील, म्हणजे 1 तासाचाच तुम्हाला पेपर राहणार आहे. त्यानंतर चुकीच्या उत्तरांकरता तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग मात्र असणार नाही, हे अत्यंत महत्त्वाचं इथे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपण बोलूया प्रॅक्टिकल एक्झामबद्दल. तर मित्रांनो, सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल परीक्षा या स्वतःच्या महाविद्यालय स्तरावरच होणार आहेत. या प्रॅक्टिकल परीक्षा COVID-19 मार्गदर्शक तत्वांचे पालन करून ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने जाहीर करायचे आहेत आणि याकरता कुठलेही एक्स्टर्नलची निवड करायची नाही, हे महत्त्वाचं इथे सांगितलेलं आहे. त्याचप्रकारे जे पदव्युत्तर विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा ज्या प्रॅक्टिकल आहेत त्या दरवर्षी ज्या प्रकारे आयोजित केल्या जातात त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा आयोजित करायच्या आहेत. त्याचप्रकारे पुढील पॉईंटमध्ये सांगितल्यानुसार ज्या डिग्री अभ्यासक्रमामध्ये प्रॅक्टिकल म्हणजे प्रकल्प आहेत किंवा प्रोजेक्ट आहेत त्यांना सुद्धा बाह्य परीक्षकांची नियुक्ती करायचं काम नाही आणि प्रात्यक्षिक परीक्षांकरता बाह्य परीक्षकांची नियुक्ती अशा प्रकारे कुठल्याही परीक्षांकरता करण्यात येऊ नये असं सुद्धा या परिपत्रकामध्ये खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. यानंतर आपण बोलूया परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासंदर्भात. तर मित्रांनो, यामध्ये जर सांगितलेलं आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यांकन संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या एन्सर कीवरून करून घ्यायचे आहे आणि गुण विद्यापीठाच्या उपलब्ध करून दिलेल्या परिपत्रकामध्ये पाठवायचे. त्यानंतर मूल्यांकन झाल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार पोर्टलवर विद्यापीठाने दिलेल्या मुदतीमध्ये गुण विद्यापीठात सादर करायचे आहे. त्याचप्रकारे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण राहणार आहे आणि मूल्यांकनानंतर विद्यार्थ्यास मिळालेले गुण हे त्या परीक्षेच्या स्कीमनुसार असलेल्या एकूण गुणापैकी रूपांतरित करून मिळालेले गुण ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने कंट्रोल शीटमध्ये महाविद्यालयच भरणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण परीक्षांचे स्वरूप विद्यापीठाने इथे जाहीर केलेलं आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात अशी ठेवा की तुम्हाला प्रत्येक चॅप्टर हे कंपल्सरी करायचं आहे आणि प्रत्येक प्रश्न हा कंपल्सरी सोडवायचाच आहे. त्यामुळे जसं पूर्वी फायनल इयरला झालं होतं की अर्धाच सिलेबस होता आणि त्यावरच विद्यार्थ्यांनी पेपर दिले, त्यामध्ये सुद्धा अर्धेच प्रश्न सोडवायचे होते, मात्र इथे तशी कुठल्याही पद्धतीची स्कीम तुम्हाला राहणार नाही. त्यामुळे आता फक्त एकच पर्याय, तो म्हणजे अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. तर मित्रांनो धन्यवाद. अशा प्रकारे जो काही GR होता तो मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मनपूर्वक धन्यवाद.